केलं रात्री खूप मोठी अडचण होती मला, कोविडचा बेड अवेलेबल होत नव्हतं. राहुल देशपांडे डॉक्टर राधाकृष्ण ह्या दवाखान्यात मी त्यांना त्यावेळेला त्यांनी ॲडमिट करून घेतलं, हेच माझ्यावरती त्यांचे खूप जास्त उपकार आहेत. त्याच्यानंतर मी प्रोसेसनी ब्लड टेस्ट केलं, रॅपिड टेस्ट म्हणजे ती जी काही प्रोसेस आहे कोविडची ती पूर्ण केलेली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाले. परत मला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आला, ऑक्सिजनचा बेड कुठंही अवेलेबल नव्हता, ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन कसं बसं प्रयत्न करून माहितीतून ओळखी काढून मी सगळ्यांच्या प्रयत्नांनी प्रयत्न करून सगळ्यांच्या मी काय केलेलं आहे की वसंतकर डॉक्टरांकडे माझ्या भाऊजींना ॲडमिट केलेलं आहे. त्यांचा स्कोर आहे 23.5. म्हणजे ते डॉक्टरने आम्हाला पूर्णपणे कल्पना दिलेली आहे की तुम्ही असं असं ह्या स्टेजला आहे, आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही करू. मान्य आहे मला, तेही मान्य आहे. पहिल्या दिवशी साधा ऑक्सिजन मिळाला, दुसऱ्या दिवशी त्यांना बायोपॅकचा मिळाला आहे, परत व्हेंटिलेटर पण मिळालं. मी त्या प्रयत्नात कमी नाही पडले, त्यांना जे पाहिजे ते इंजेक्शन पण मिळाले. आता काल परवा पण एक इंजेक्शन पाहिजे होतं, अल्झुंबा म्हणून ते इंजेक्शन आहे, ते त्याची कॉस्ट 32,000 आहे. त्या इंजेक्शनसाठी सुद्धा मी दिवसभर पळाले तरी पण त्यांच्यात रिकवर नाही. मी आता फक्त देवावर विश्वास ठेवून चालते. माझी बहीण आहे दुसरी, म्हणजे तिची त्यांचीच बायको बहीण, तिचा स्कोअर जो आहे 13.25 आहे. आता तिला रेमडेसिवीरची खूप गरज आहे. 3-4 दिवस ती देशपांडे हॉस्पिटलमध्ये होती. आम्ही स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळलं की तो स्कोअर आहे, 15 तारखेला स्कॅन केलेला आहे. परत मी प्रयत्न करत होते की ऑक्सिजनचा बेड मला मिळावा, कुठंही मिळाला नाही. काल सिद्धेश्वर हॉस्पिटलला गेले, तिथंही प्रोसेस झालेली नाही, तिथं मला मिळालेला नाही बेड. तिथून मी त्या अवस्थेत 4 वाजता जे घेऊन यशोधरा हॉस्पिटलला मी बेडला घेऊन गेलेले आहे, तर मला तिथं हॉस्पिटल अवेलेबल झालेलं आहे. पण माझ्या बहिणीचा स्कोर कदाचित वाढलेला असावा, कारण 15, 16, 17 2-3 दिवस झालेले आहेत. तरी मला काही करून तिला रेमडेसिवीरचं इंजेक्शन अजून देता आलेलं नाही. मी खूप प्रयत्न करते की ते माझ्याकडून बाहेरून मिळावे, पण माझी एकच मागणी आहे की काही करून तिला ते इंजेक्शन अवेलेबल करून द्यावं. माझा एक माणूस देवाच्या हातात आहे, एक माणूस आहे ते डॉक्टरांच्या हातात आहे. जर काही कोणाला करता आलं तर ते इंजेक्शन आजच्या आज एका तासाच्या आज जर तिला मिळालं तर ती रिकवर होण्यासाठी तिची प्रोसेस चालू होईल. जर आत्ता नाही इंजेक्शन मिळालं तर स्कोर वाढत गेला तर डॉक्टरांच्या सुद्धा हातात राहणार नाही. पण मी एवढे प्रयत्न करून जर माझ्या प्रयत्नाला यश नाही झालं आणि जर माणसांमुळेच अपयशी मी ठरले तर माझा काही उपयोग नाही. माझं जाऊ द्या, मला काही घेणं देणं नाही. मी अजून पण रात्रंदिवस पळायला तयार आहे, पण मला माझ्या बहिणीला 2 मुलं आहेत, त्यांना कोणाचा आधार मिळणार आहे? आता तुम्ही इथं कसं आलाय? मी आलेली आहे पालकमंत्री जे कोणी येत आहेत नियोजन मीटिंग भेटायला आलेले आहे. तिथं जर मला कोणी भेटून त्यांची मला मदत मिळाली, निकम सरांना फोन केला, मी जे आहेत त्यांना फोन केला, त्यांनी माझा फोन कट केला. एकदा उचलला, अवेलेबल करून देतो म्हणाले. दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन, त्यांनी मला फोन रिसीव्ह नाही केला. पुष्पा अग्रवाल ज्या मॅडम आहेत त्यांनाही फोन केला. मी नावं घेते, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण मी माझे प्रयत्न सांगते. इथं येण्याचा एकच शेवटचा मार्ग माझ्याकडे होता. माझा शेवटचा प्रयत्न आहे हा की मला आहे त्या माणसाला इंजेक्शन मिळवून द्या. परत भालेराव सर म्हणून जे आहेत कोण ते मला प्रॉपर माहीत नाही आहेत, पण त्यांचे नंबर मला मिळाले जसेच्या, तर मी त्यांनाही कॉल केला, त्यांनी माझा कॉल रिसीव केलेला नाही. मी खूप प्रयत्न केलेत, छोट्या छोट्या मेडिकलपासून मोठ्यापर्यंत माणसांच्या ओळखीतून माहितीतून माझे प्रयत्न यशस्वी होत नाही आहेत. त्याच्यानंतर मला तिथं मार्ग मला कुणीतरी मार्ग दाखवला, मी इथपर्यंत पोहोचले. मी उमा अनिल राऊत, माझं नाव उमा अनिल राऊत आहे. मी विजापूर रोड सैपूर रोड तिथं राहते. माझी बहीण आहे ते पंढरपूरची आहे. ते पेशंट ॲक्च्युली 4 पेशंट आहेत, पण 2 नॉर्मल आहेत. मी त्यांना कालच घरी सोडलेला आहे, 2 सिरियस आहेत. तुम्ही काहीही करून मला रेमडेसिवीर अवेलेबल करून द्यावं आणि माझ्या पेशंटची जातीनं तसदी घ्यावी एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. मला मिळालं तरच मी इथून जाईल, नाहीतर नाही जाणार.